नमस्कार मित्रांनो, पीव्हीके स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे। तर आज तुम्ही बघू शकता, आज आहे मित्रांनो 5 ऑगस्ट ही तारीख आहे आणि आपण आज महत्त्वाचे 10 चालू घडामोडी बघणार आहोत। आणि हे 10 चालू घडामोडी स्पष्टीकरणासहित असतील। मी तुम्हाला एक सांगतो की हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला, तुमच्या ह्या चालू घडामोडी तोंडपाठ होणार म्हणजे होणार। तर सगळ्यात पहिली चालू घडामोडी बघा मित्रांनो, आणि खालील ज्या चालू घडामोडी असतील या संपूर्ण स्पष्टीकरणासहित तुम्हाला दिलेल्या आहेत, ठीक आहे। सगळ्यात पहिली चालू घडामोडी बघा, कोणत्या राज्य सरकारने महागाई भत्ता 17% वरून 28% करण्याची घोषणा केलेली आहे, ठीक आहे। तर कोणतं राज्य मित्रांनो ते राज्य आहे हरियाणा राज्य, ठीक आहे। चला दुसरी चालू घडामोडी आपल्या स्क्रीनवर तुम्हाला इथे दिसत आहे मित्रांनो, बघू शकता। दरवर्षी व्याघ्र प्रकल्प दिवस कधी साजरा केला जातो? बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 29 जुलै या दिवशी हा साजरा केला जातो, ठीक आहे। तर आता भरतीला हा प्रश्न विचारतात की कधी साजरा केला जातो, उत्तर आहे 29 जुलै। त्याचप्रकारे मित्रांनो, 2021 त्याची थीम कोणती होती? बघा, 2021 म्हणजे ह्याच वर्षी त्याची थीम कोणती होती, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। तर बघा मराठीमध्ये काय दिलं आहे, त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे, अशा प्रकारची थीम 2021 आहे, त्यामुळे हा देखील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचप्रकारे भरतीला विचारलं जातं की भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण? तर जनक कोण आहेत मित्रांनो, कैलास सांगला हे जनक आहेत, ठीक आहे। तर अजून विचारलं जातं की भारतात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर टोटल मित्रांनो, टोटल 52 व्याघ्र प्रकल्प हे भारतामध्ये आहेत, ठीक आहे। आता पुढे आपण अजून थोडी माहिती बघूया मित्रांनो। अजून एक माहिती म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? टोटल 6 व्याघ्र प्रकल्प आहेत। बघा, आपण जेवढीही माहिती बघितली मित्रांनो, ही अत्यंत IMP माहिती आहे, ठीक आहे। पोलीस भरती म्हणा, शिक्षक भरती, आरोग्य भरती, सर्व भरतीला या चालू घडामोडीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, ठीक आहे। चला तर आपली आता पुढची चालू घडामोडी आपण बघूया मित्रांनो, तिसरी चालू घडामोडी, ठीक आहे। अलीकडे RBI कोणत्या बँकेवर 5 कोटी रुपयांचा आर्थिक दंड लावला आहे? तर कोणत्या बँकेने लावला मित्रांनो, कोणत्या बँकेवर लावला? उत्तर आहे ॲक्सिस बँक, ठीक आहे। आता ॲक्सिस बँकेबद्दल आपण माहिती पाहूया थोडीशी। ॲक्सिस बँकेची स्थापना कधी झाली? 1993 ह्याची स्थापना झालेली आहे। आणि ॲक्सिस बँकेचे SEO कोण आहेत? अमिताभ चौधरी, ठीक आहे। आणि ॲक्सिस बँकेचं मुख्यालय कुठे आहे? अहमदाबाद। हे प्रश्न एवढे IMP नाहीत मित्रांनो, पण एक बेसिक माहिती म्हणून तुम्हाला सांगितले, पण हा प्रश्न भरपूर IMP आहे, नोट डाऊन करून घ्यायचा प्रत्येकाने वहीमध्ये। काय IMP आहे मित्रांनो? RBIची तुम्हाला स्थापना विचारतील। स्थापना कधी आहे मित्रांनो RBIची? RBIची स्थापना आहे 1935 ही RBIची स्थापना आहे, ठीक आहे। त्याचबरोबर RBIचे फुलफॉर्म काय येतो? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हा प्रश्न विचारतील। त्याचप्रकारे RBIचे मुख्यालय कुठे? RBIचे मुख्यालय मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे, हा देखील प्रश्न विचारला जातो। त्याचप्रकारे RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास हे गव्हर्नर आहेत, ठीक आहे। त्याचबरोबर हे कितवे गव्हर्नर आहेत? हे मित्रांनो 25वे गव्हर्नर आहेत, ठीक आहे। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे। चला तर मित्रांनो, हे तुम्हाला प्रश्न सांगतोय, हे सर्व प्रश्न सर्वांनी नोट डाऊन करून ठेवले असतीलच। चला तर पुढची चालू घडामोडी म्हणजेच चौथी चालू घडामोडी आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे। कोणत्या राज्याने अलीकडे शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे? तर कोणतं राज्य आहे ते राज्य आहे मित्रांनो कर्नाटक हे राज्य आहे, ठीक आहे। आता हे शिष्यवृत्ती आहे मित्रांनो, मुलांना शिष्यवृत्ती जाहीर केली आहे, पण याचा उद्दिष्ट काय आहे नेमकं? उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये उच्च शिक्षणाचा प्रसार व्हावा, हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, ठीक आहे। आता सर्वात महत्त्वाचा आणि IMP प्रश्न आहे मित्रांनो, नुकतंच आता गेले 2 ते 3 दिवस झाले, म्हणजे 1 आठवडा पकडून ठेवा, आत्ताच नुकते कर्नाटकचे मुख्यमंत्री नवीन झालेत। कोण झालेत? बसवराज बोम्माई, ठीक आहे। बसवराज बोम्माई हे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत। त्यासाठी परीक्षेच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP करून ठेवायला। त्याचप्रकारे ह्याचे राज्यपाल कोण आहेत? थारावचंद गेहलोत, हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी लिहून ठेवायचा आहे। आणि कर्नाटकची राजधानी कोणती? बंगळुरू, ठीक आहे। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न बघा IMP, ठीक आहे, कर्नाटकचे मुख्यमंत्री, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। त्याचप्रकारे राज्यपाल आणि कोणत्या राज्याने शिष्यवृत्ती दिली, ठीक आहे।
चला तर आपली चौथी चालू घडामोड झाली. आता आपण पाहूया आपली पाचवी चालू घडामोडी. मित्रांनो बघू शकता भारताची पहिली वेगवान इलेक्ट्रॉनिक कोविड चाचणी किट कोणी विकसित केली. तो कोविड चाचणी किट कोणी विकसित केली, उत्तर आहे मित्रांनो IIT हैदराबाद. ठीक आहे, चला तर सहावा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. मित्रांनो सहावा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी देवरण्या योजना राबवली आहे. कुठली योजना? देवरण्या योजना राबवली आहे. तर कोणत्या राज्याने? उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्याने. ठीक आहे, तर देवरण्या योजना ही राबवली आहे, पण त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. उद्दिष्ट आहे मित्रांनो लोकांचे आरोग्य व आदिवासी लोकांचे जीवनमान सुधारणं, हा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. ठीक आहे, आता आपण मध्य प्रदेश राज्याबद्दल बघतोय. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? मुख्यमंत्री आहे मित्रांनो शिवराज सिंह चौहान. शिवराज सिंह चौहान हे नाव आहे. ठीक आहे, आता मुख्यमंत्री पाहिले तर राज्यपाल देखील आपण पाहूया. राज्यपाल आहेत मित्रांनो मंगूबाई छगनभाई पटेल. ठीक आहे, त्याचप्रकारे मध्य प्रदेशची राजधानी काही आहे? भोपाळ. बघा आपण जे प्रश्न तुम्हाला सांगतोय सर्वांनी नोटडाऊन करून ठेवायचेत, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. एक जरी आला तरी तुमचा एक मार्क कुठेही जाणार नाही. ठीक आहे, त्याचप्रकारे तुम्हाला चालू घडामोडी कशा वाटतात कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला तर आपली पुढची म्हणजे सातवी चालू घडामोडी आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे घडामोडी. चला मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करतोय, म्हणजे आपण व्हिडिओ बघतोय. चला पटकन खाली आपल्या चॅनलचं सबस्क्राईबचं बटन आहे मित्रांनो, ते पटकन तुम्ही क्लिक करायचं आहे. आणि जे बेल आयकॉन आहे तुम्हाला माहिती आहे बेल आयकॉनचं चिन्ह आहे, त्यावर क्लिक करून त्याला ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही व्हिडिओ आणल्यानंतर तो व्हिडिओ सगळ्यात पहिलं तुम्हाला मिळेल. मित्रांनो आपले रोज सकाळी बघा, रोज सकाळी आपला 9 वाजता चालू घडामोडीचा व्हिडिओ अपलोड होईल, आणि रोज संध्याकाळी 6 वाजता ऑनलाईन टेस्ट आपल्या यूट्यूब चॅनलला होईल. पोलीस भरती आलेली आहे त्या अनुषंगाने. ठीक आहे, चला तर बघा पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने स्वतःची क्रिप्टो करन्सी नायरा ची घोषणा केली आहे? नायरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, ह्याला तुम्ही IMP करून वहीमध्ये लिहा. का सांगतोय? कारण मुंबईला एक प्रश्न आला होता की क्रिप्टो करन्सी खालीलपैकी कोणती, तर त्याच्यामध्ये बिटकॉईन होतं, पण विद्यार्थ्यांना काही लोकांना आलं नाही, काही लोकांनी ATM कार्ड लिहिलं, काही लोकांनी चेकबुक लिहिलं, अशा पद्धतीचे लोकांना माहिती नसतं. तर आता नवीन क्रिप्टो करन्सी आले तेव्हा तुम्हाला असं देखील विचारतील की नवीन क्रिप्टो करन्सीचं नाव काय. तर नवीन क्रिप्टो करन्सीचं नाव काय मित्रांनो? ए नायरा. ठीक आहे, ए नायरा असं नाव आहे. ठीक आहे, तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. तर कोणत्या देशाची आहे मित्रांनो? नायजेरिया. लक्षात एवढं ठेवायचं आहे नायराचा नायरा नायरेजिया. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, अलीकडील अहवालानुसार SC आणि ST बघा SC आणि ST अत्याचाराच्या प्रकरणामध्ये किती टक्के वाढ झाली आहे? उत्तर आहे 11.46%. चला तर पुढचा आपला 9वा आणि 10वा अंतिम प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला इथे दिसत आहे मित्रांनो. बघा 9वा प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्य सरकारने मिशन निर्यातक बनो नावाचे अभियान सुरू केले आहे? तर कोणतं राज्य सरकार आहे मित्रांनो? ते राज्य आहे मित्रांनो राजस्थान. ठीक आहे, आता राजस्थानबद्दल आपण माहिती बघूया. राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत मित्रांनो? अशोक गहलोतचे मुख्यमंत्री आहेत. त्याचप्रकारे राज्यपाल कोण आहेत? कलराज मिश्रा हे राज्यपाल आहेत. आणि राजस्थानची राजधानी कोणती आहे मित्रांनो? जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. चालू घडामोडीचे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये सांगायचं, आणि असे व्हिडिओ तुम्हाला जरूर हवे असेल का ते देखील कमेंटमध्ये सांगा. चला तर आपला अंतिम आणि 10वा आपला प्रश्न आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे मित्रांनो. बघा 10वा प्रश्न, नुकत्याच झालेल्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया मलिकने कोणते पदक जिंकले? गोल्ड पदक जिंकले. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, ह्याला तुम्ही नोटडाऊन करून घ्या, म्हणजे घ्या. पोलीस भरती म्हणा, शिक्षक भरती, आरोग्य भरती, तलाठी भरती, MPSC PSI प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी आपले चालू घडामोडी महत्त्वाचे आहेत. तर नुकत्याच झालेल्या जागतिक कॅडेट्स कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिक, बघा हे नाव महत्त्वाचं आहे, प्रिया मलिक ने कोणते पदक जिंकले? उत्तर आहे गोल्ड पदक जिंकले. चला तर मित्रांनो आता आपला उद्याचा व्हिडिओ बरोबर सकाळी 9 वाजता अपलोड होईल. 9 वाजता सर्वांनी इथे चालू घडामोडीचा व्हिडिओ पाहायचा आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला स्पष्टीकरण दिलं जाईल, आणि रोज सायंकाळी 6 वाजता आपली 10 मार्काची किंवा 20 मार्काची ऑनलाईन टेस्ट होईल. ठीक आहे, तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पटकन सर्वांनी व्हिडिओला आपल्या लाईक करायचं आहे आणि आपल्या मित्रांना शेअर करायचं आहे. चला तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.